आणि व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये गेल्या 32 वर्षापासून सेवारत असलेली संस्था जीवनज्योती व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून आपल्या शोकाल्नी बस स्टॉपवर प्रजासत्ताक दिनानिमित्त 52 सेकंद देशाकरता या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. जीवनज्योती व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब कुमावत यांनी वेस्टिल प्लस नावाचं औषध तयार केलेलं आहे. हे औषध डॉक्टर बाळासाहेब कुमावत यांनी तयार करून मुंबई येथील प्रसिद्ध आयुर्वेदिक महाविद्यालय पोद्दार आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी संशोधनाकरिता आपलं औषध दिलेलं होतं. या ठिकाणी एक शास्त्रज्ञांची कमिटी असते, त्या कमिटीने पूर्णतः संशोधन करून, इथिकल कमिटी म्हणतात, त्या कमिटीने पूर्णतः संशोधन करून या औषधाला आज WHO संस्थासारख्या संस्थांना मिळून पूर्णतः त्याला मान्यता दिलेली आहे. जळगावकरांचं अवभाग्य आहे की वेस्टिल प्लस जे दारू सोडण्याकरता प्रभावी असं आयुर्वेदिक औषध आहे, ते औषध संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात, देशात आज सर्वत्र मेडिकलवर उपलब्ध झालेलं आहे. आणि डॉक्टर बाळासाहेब कुमावत यांची मेहनत या ठिकाणी फळाला आलेली असून येणाऱ्या काळात जीवनज्योती व्यसनमुक्ती केंद्र व वेस्टिल प्लस परिवार निश्चित उत्तुंग भरारी घेणार आहे. कारण आपण पाहिलं असेल की गरीबात गरीब व्यक्ती जर दारू पित असेल सहज 100-500 रुपये खर्च करून टाकतो, आणि हे औषध नाममात्र दरामध्ये सर्वत्र मेडिकल स्टोअरवर उपलब्ध झालेलं आहे. वेस्टिल प्लस, वेस्टिल प्लस औषधासोबत दारू पिण्याचे जे दुष्परिणाम आहेत ते दारू पिण्याचे दुष्परिणाम दूर झाले पाहिजे याकरिता कॅटॅलू प्लस, कॅटॅलू सायरप, आयुर्वेदमध्ये कॅटॅलू सायरपसुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. दोघं औषध अतिशय चांगले प्रभावी आहे. ज्यांना ज्यांना दारू सोडायची असेल त्यांनी आपल्या शिवकालनी येथे असलेलं जीवनज्योती व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी डॉक्टर बाळासाहेब कुमावत, डॉक्टर प्रीतम कुमावत यांच्याकडे संपर्क करावा. आजच्या या कार्यक्रमासाठी आलेले आदरणीय ठाकूर साहेब, आदरणीय कुमावत सर, मी या सर्वांना विनंती करतो, बाळासाहेबांचा आपण या ठिकाणी छोटासा सन्मान करूया. आदरणीय भाषिताई, आदरणीय ठाकूर साहेब, आदरणीय कुमावत साहेब,